नमस्कार, महाराष्ट्र में शमिका अग्रोन डिजिटलच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा। निसर्गाच्या रौद्ररूपापुढे सर्व यंत्रणा कुचकामी ठरल्याची कबुली देत आता सतत होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं नवीन पुनर्वसन धोरण जाहीर होण्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। अतिधोकादायक आणि कमी नुकसान होणारी गावं असे तीन टप्पे करून पुनर्वसन केलं जाणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले जात असून येत्या 6 ते 8 महिन्यात पुनर्वसन केला जाईल। गरज पडल्यास 1 ते 2 हजार कोटींचा निधी कर्ज घेऊन उभा करण्याचा विचारही सुरू असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। मुसळधार पाऊस आणि पुराशी संबंधित दुर्घटनांमधल्या मृतांची संख्या 207 पर्यंत वाढली असून 51 जण जखमी झालेत तर 11 जण अजूनही बेपत्ता आहेत। या घटनांमध्ये 313 जनावरं, हजारो कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे। चिपळूण इथे 5 तात्पुरती निवारण केंद्र स्थापन केली आहेत। तसंच पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 4.5 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं आहे। यासोबतच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात लष्कराचं प्रत्येक एक पथक कार्यरत असल्याचंही राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय। शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि कृषीपूरक व्यवसायकांना 7 ते 8% व्याजदर लावावा अशी मागणी राज्यातल्या शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश पाटील यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्याकडे केली आहे। तर देशातल्या 30 ते 40% शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीये, त्यामुळे सरकारनं बँकांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सक्ती करायला हवी। कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याबाबत सरकारनं लक्ष राहायला हवं असं अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे। नाशिक बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारात दोषींवर कडक कारवाई करावी, बाजार समिती त्वरित बरखास्त करून या बाजार समित्यांवर योग्य ती व्यक्तींची नेमणूक करावी अशी मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस आणि कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनी केली आहे। नाशिक बाजार समितीत मागच्या 20 ते 25 वर्षांपासून प्रचंड गैरव्यवहार, अनियमितता आणि अफरातफर झाली आहे। यात शिखर बँकेच्या चुकांमुळे बाजार समितीचं प्रचंड नुकसान झालंय। शिवाय शासकीय लेखापरीक्षण अहवालात करोडांचा गैरव्यवहार झाल्याचं लेखी नमूद केलंय। तर वारंवार तक्रार करूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ज्वारी खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे। त्यावर ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेऊ अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली आहे। शासनानं ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलं होतं, केंद्र सरकारनं दिलेलं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं ज्वारी खरेदी केंद्र बंद करण्यात आलंय। त्यामुळे आजही शेकडो क्विंटल ज्वारी पडून आहे, म्हणून शेतकऱ्यांची चिंता लक्षात घेता पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्याकडे ही मागणी केली आहे। हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक घेत असून साठवणुकीची सुविधा नसल्यानं हिंगोली जिल्ह्यासाठी कांदा चाळीचा लक्षांक हा 200 एवढा वाढवून देण्यात यावा अशी मागणी कळमनुरी तालुक्यातल्या अनेक गावातल्या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयाकडे केली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या कांदा लागवड क्षेत्रात वाढ ही गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं होतीये। हिंगोली जिल्ह्याचा सध्याचा कांदा चाळीचा लक्षांक हा 48 असून तो 200 एवढा करावा, त्यामुळे सुमारे 20,000 टन कांदा साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करणं हे सुलभ होणार असल्यानं ही मागणी करण्यात येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती निवळून 5 ते 6 दिवस झाले असले तरी अजूनही खारेपाटण परिसरातल्या भातशेतीत पुराचं पाणी आहे। शुक नदी आणि विजयदुर्ग खाडीलगतच्या 25 गावातल्या शेतीचं नुकसान झालंय। अजूनही या भातशेतीत पुराचं पाणी ओसरलेलं नाहीये। पूर्णतः पाणी कमी झाल्यानंतरच नुकसानीची दाहकता ही समोर येणार असून शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येते। यासोबतच मॉर्निंग बुलेटिनमध्ये ते थांबवूयात। दिवसभरातील शेतीशी निगडीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। मेटाफीम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा, आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफिम ठिबक सिंचन निवडलं। तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक। अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000।